हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ज्या शिक्षक शिक्षकवर्तीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत या शिक्षक शिक्षकवर्तीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याबाबत किंवा पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीची सविस्तर प्रोसेस करण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि या विषयाचं परिपत्रक दिनांक सतरा बारा दोन हजार अठरा म्हणजे आजच या ठिकाणी निगमित करण्यात आलेला आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मेगा भरती शिक्षक भरती इतर सर्व शासकीय नोकरीस विषयक अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉम प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य दिनांक सतरा बारा दोन हजार अठरा रोजीचं हे परिपत्रक आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था सर्व जिल्हे म्हणजेच अर्थात डायट शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन मुंबई प्रशासन अधिकारी मनपा नपा नप सर्व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व विषय पवित्र प्रणाली पदभरती व्हिडिओ कॉन्फरन्स बाबत दिनांक अठरा बारा दोन हजार अठरा वेळ दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत संदर्भ माननीय मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील बैठक दिनांक पंधरा बारा दोन हजार अठरा रोजी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन मुंबई सर्व यांच्या माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे खालील विषयावर आढावा घेणार आहेत एक पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचे शासन पत्र दिनांक सहा बारा दोन हजार अठरा नुसार बिंदू नामावली अद्याप करणे व कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल म्हणजे कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजेच शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी जाहीर होणार आहे सन <स्थाथा> on unterstützen... Mauna... person... दोन हजार सतरा अठराच्या संच मान्यतेनुसार जिल्हा विभाग स्तरावर समायोजन आढावा सन दोन हजार अठरा एकोणीसच्या संच मान्यता अंतिम करणे माननीय न्यायालयीन प्रकरणी दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा नंतर यत्ता पहिली ते आठवी या गटातील टी ई टी उत्तीर्ण नसताना मान्यता दिल्याप्रकरणी माहिती सादर करणे शासन निर्णय दिनांक एक सात दोन हजार सोळा व दिनांक दोन सात दोन हजार सोळानुसार नुसार अनुदान वेतन अनुदान मंजूर केलेल्या शाळांना वेतन सुरू केल्याबाबतची माहिती वरील विषयाबाबत दिनांक अठरा बारा दोन हजार अठरा रोजी दुपारी दोन ते दुपारी पाच या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे वर नमूद केलेल्या वेळेत जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी स्वतः उपस्थित राहावे ही विनंती प्रशासन अधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे प्रतिलिपी माहितीस्तव सविनय सादर माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना माहितीस्तव सविनय सादर श्रीमती चारुशुला चारुशिला चौधरी मॅडम उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस डॉक्टर सुनील मगर संचालक बालभारती पुणे तथा ए गव्हर्नर सेल प्रमुख यांना माहितीस्तव सविनय सादर यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचे बिंदू नामावली अद्ययावत करणे म्हणजे सहा बारा दोन हजार अठरानुसार आणि कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे आता या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षक भरतीविषयी कोणता कालबद्ध कार्यक्रम ठरविला जातो किंवा कोणता कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या कालबद्ध कार्यक्रमामध्ये जाहिरात कधी येईल किंवा बिंदूनामावली अपडेट होऊन पदसंख्या किंवा त्यानुसार होणारी भरती प्रक्रिया केव्हा पार पडेल आणि प्रत्यक्षात उमेदवारांना निवड यादी म्हणजेच ऑर्डर किंवा नियुक्ती केव्हा मिळेल हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉम प्रेस करायला विसरू नका धन्यवाद